अगदी थोडक्यात आपण आर्थिक नियोजनाची आवश्यकता समजून घेतलेली आहे. आय होप विद्यार्थ्यांना ही थोडक्यात तरी समजलेली असेल. सो त्या आधारे जे एमसीक्यू विचारले जातील त्याची उत्तरं नक्कीच देता येईल. आणि आपणास जर माझे लेक्चर योग्य रीतीने समजत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर तेही करा. म्हणजे मला समजेल की नक्की तुम्हाला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे आणि मला असं हे कार्य पुढे अविरतपणे चालू ठेवता येईल. धन्यवाद. आता आर्थिक नियोजनाची सुरुवातीला आपण व्याख्या पाहूया. आपल्याला माहितीच आहे की जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी निरहस्तक्षेप धोरण स्वीकारले होते. म्हणजे सरकारने सुरक्षा आणि अंतर्गत शांतता या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप अर्थव्यवस्थेमध्ये करू नये असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु याची प्रचिती आपल्यास कधी आली, जेव्हा 1929 मध्ये जागतिक महामंदी आली. या महामंदीच्या काळामध्ये ही जी निरहस्तक्षेप व्यवस्था होती ती त्या मंदीला बाहेर काढू शकली नाही, आणि म्हणून तेव्हापासून जगाला केस यांनी ओळख करून दिली ती म्हणजेच समग्र लक्ष्य आर्थिक धोरणाची किंवा सरकारचा हस्तक्षेपाची. कारण सरकारचा हस्तक्षेप झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच जे देश विकासाच्या मार्गावर आहे, ज्या देशांमध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र, भांडवलाची टंचाई, पूरक सुविधांचा अपूर्ण विकास, बेकारी, आर्थिक विषमता यासारख्या समस्या असतात, अशा देशांना त्या समस्या केवळ खाजगी क्षेत्रामार्फत न सोडविता येत असल्यामुळे सरकारचा हस्तक्षेप आवश्यक ठरतो. आणि सरकारचा हस्तक्षेप आला म्हणजेच आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे. आता व्याख्या बघूया आपण. पहिली व्याख्या पाहूया आपण. कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे आर्थिक नियोजन होय, अशी व्याख्या प्राध्यापक हायेक यांनी केलेली आहे. ते काय म्हणतात की आर्थिक नियोजनामध्ये जी मध्यवर्ती सत्ता असते म्हणजे सरकार जे असतं ते उत्पादनाच्या प्रक्रियेला योग्य दिशा देणं अभिप्रेत असतं. आणि म्हणूनच उत्पादनाविषयीची जी योग्य दिशा कशाला म्हणूया आपण, तर दुर्मिळ उत्पादन साधनांचा वापर जो आहे तो आवश्यक वस्तूंच्या उत्पादनासाठी होणं काय असतं, आवश्यक असतं. आणि दुर्मिळ उत्पादन साधनांचा अपव्यय देखील टाळणं गरजेचं असतं. आता दुसरी जी व्याख्या दिलेली आहे ती म्हणजेच मध्यवर्ती सत्तेने अर्थव्यवस्थेतील उत्पादन प्रक्रियेला दिशा देणे म्हणजेच आर्थिक नियोजन होय, अशी व्याख्या प्राध्यापक रॉबिन्स यांनी केलेली आहे. आता ते काय म्हणतात रॉबिन्स, तर कल्याणकारी राज्याचे जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी महत्त्वाचे साधन म्हणून नियोजनाकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण ज्या देशामध्ये लोक कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली असते त्या देशामध्ये नियोजनाला देखील खूप महत्त्वाचं स्थान असतं. निरहस्तक्षेपी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत याला स्थान नव्हतं, मात्र विकसनशील देशांचा विकास करण्याच्या दृष्टीने सरकारचा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. सरकारची मध्यवर्ती सत्ता महत्त्वाची आहे आणि त्याद्वारे उत्पादन प्रक्रियेला दिशा देणे आर्थिक नियोजनामार्फत गरजेचं आहे. अशा या दोन व्याख्या आहे. या दोन व्याख्यांवर देखील तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. आता आर्थिक नियोजनाची व्याख्या बघितल्यानंतर आपल्या आर्थिक नियोजनाची आवश्यकता काय आहे, नीड्स काय आहे ते बघणं गरजेचं आहे. पहिला आहे मुक्त अर्थव्यवस्थेतील दोष. आता मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच निरहस्तक्षेप धोरण ज्याच्यामध्ये सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. परंतु मी सुरुवातीलाच सांगितलं की 1929 मध्ये ज्यावेळेस महामंदी आली त्यावेळेस सेचा जो बाजाराचा नियम आहे त्यावर किंवा सनातनवाद्यांनी जो निरहस्तक्षेप धोरण सांगितलेले होते त्याच्यावर केस यांनी काय केलं, कडकडून टीका केली. आणि आर्थिक नियोजन आणि सरकारचं हस्तक्षेप किती महत्वाचा आहे पटवून दिलं. त्यामुळे मुक्त अर्थव्यवस्थेमधले जे दोष आहे ते दूर होण्यास काय होतात, मदत होतं आर्थिक नियोजनामुळे. दुसरं आहे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन. आता जे खाजगी उत्पादक असतात ते मोस्ट ऑफ चैनीच्या वस्तूंचं उत्पादन जास्त घेतात. टीव्ही, फ्रीज, फोर व्हीलर्स, ब्रँडेड फोर व्हीलर्स. आता याच्यामुळे काय होतं की त्यांना पैसा जास्त मिळतो. परंतु जे जीवनावश्यक वस्तू आहे म्हणजे उदाहरणार्थ तेल, शेंगदाणे, खाद्यतेल, घरामधल्या ज्या आवश्यक वस्तू आहे अशा वस्तूंच्या उत्पादनाकडे हे खाजगी उत्पादक आकर्षित होत नाही. परंतु सरकारला या जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन अधिक आवश्यक असल्यामुळे सरकार त्याच्यावर आपले लक्ष काय करू शकतं, नियोजनाद्वारे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्याच्यानंतर पुढचं आहे बाजारातील दोष. आता बाजारातील दोषचा जर आपण विचार केला तर विकसनशील देशामध्ये मुळात बाजारपेठांचा जो विकास असतो तो पूर्णपणे झालेला नसतो. बाजारांची संख्या अगदी लिमिटेड असते आणि
त्या लिमिटेड बाजारामध्ये पुरेशा सुविधाही उपलब्ध नसतात आणि म्हणूनच हे दोष दूर करण्यासाठी सरकारने काळजीपूर्वक नियोजन करणं काय असतं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं आहे व्यापार चक्राचे नियंत्रण. आता व्यापार चक्र म्हणजे व्यापार चक्रामध्ये तेजी मंदी या अवस्था खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आणि अशा अवस्था ज्यावेळेस निर्माण होतात सो त्याचं कंट्रोल करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं तर सरकारच करत असतं आणि म्हणूनच आर्थिक नियोजनामध्ये देशातील मागणी आणि पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य सरकार करतं. तसंच किमतीवर देखील सरकार नियंत्रण ठेवतं आणि त्याच्यामुळे व्यापार चक्र नियंत्रित होण्यास काय होते मदत होते. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे विकासाची समान संधी. आता अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची जी संधी आहे ती अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला उपलब्ध होणं काय असतं गरजेचं असतं आणि हे फक्त नियोजनामार्फतच सरकार सगळ्यांना उपलब्ध करून देऊ शकतं आणि त्यामुळेच मग व्यवसाय उद्योग नोकऱ्या यांच्यातील ठराविक समाजाची जी मक्तेदारी असते ती संपुष्टात येण्यास काय होते मदत होते. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे समाजाचे आर्थिक कल्याण. आता भांडवलशाही मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कामगारांचे शोषण जे होते ना ते खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळे भांडवलदारांचेच आर्थिक कल्याण होते. परंतु आर्थिक नियोजनामध्ये जे विकसनशील देश आहे आपल्यासारख्या भारतासारखे जे देश आहे ते पंचवार्षिक योजनेद्वारे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतं. म्हणजे उदाहरणार्थ जर देशामध्ये दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल बेरोजगारी हटवायची असेल तर एकात्मिक ग्राम्य विकास योजना असेल ट्रायसेम असतील मनरेगा असतील असे आता आपण जर कोविडच्या काळामध्ये बघितलं तर कौशल्य विकास योजना यासारखे अनेक कार्यक्रम सरकार कमीकरण करून बेरोजगारी कमी करण्याचं काय करत कार्यक्रम सुरू करून बेरोजगारी कमी करण्याचं काय करत असतं प्रयत्न करत असतं आणि त्यासाठीच आर्थिक नियोजन काय ठरतं महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मूलभूत उद्योग व सेवांचा विकास. आता जेव्हा देशामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने होत असतो तेव्हा देशामध्ये लोह पोलाद रसायने सिमेंट यंत्रसामग्री असे उत्पादन करणारे जे उद्योग आहे ते देशामध्ये सुरू होणं गरजेचं असतं आणि त्याच्यात त्या औद्योगिकरणाचा पाया कशावर अवलंबून असतो तर वाहतूक संदेशवहन बँका म्हणजे वाहतूक म्हणजे रस्त्याची क्वालिटी चांगली असणं गरजेचं असतं वाहनाची साधनं पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होणं गरजेचं असतं. म्हणून याच्यासाठी मूलभूत उद्योग व पूरक सुविधांमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असतं. परंतु खाजगी उत्पादक याच्यामध्ये गुंतवणूक करण्यास तयार नसतो कारण याचा पासून मिळणारा जो नफा असतो तो उत्पादन आणि नफा याच्यामधलं अंतर खूप जास्त असतं. म्हणजे त्याचा जो फलन काळ असतो तो गेस्टेशन पिरियड त्याला म्हणतात तो कसा असतो खूप मोठा असतो आणि त्याच्यामुळे खाजगी उद्योजक याच्यामध्ये इंटरेस्टेड नसतात गुंतवणूक करण्यासाठी. सो अशा वेळी सरकारच विविध योजनांच्या मार्फत मूलभूत उद्योग आणि पूरक सुविधांच्या विकासासाठी गुंतवणुकीची तरतूद करून देशाचा आर्थिक विकास साध्य करू शकतं. म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आर्थिक नियोजन काय असतं तर महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मक्तेदारी नियंत्रण. आता अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये मक्तेदारी म्हणजे जेव्हा स्पर्धेतून गळे कापू स्पर्धा निर्माण होते त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मक्तेदारी निर्माण होत असते आणि सो अशी मक्तेदारी कमी करण्यासाठी आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून सरकार काय करत असतं तर मक्तेदारी प्रतिबंधक कायदे निर्माण करून मक्तेदारीला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतं. तसेच सार्वजनिक क्षेत्रात उपक्रम सुरू करून योग्य स्पर्धा निर्माण देखील नियोजनाच्या मार्फत सरकार करू शकतं आणि त्याच्यामुळे मक्तेदारी काय होईल नियंत्रण होईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा जो आपणास या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे दूरदृष्टी. आता दूरदृष्टी म्हणजे खाजगी उत्पादक जे असतात ते संकुचित दृष्टिकोनातून तात्कालीन फायद्याला महत्त्व देतात. परंतु सरकार जेव्हा आर्थिक नियोजन आखत असतं तर सरकार आर्थिक नियोजन आखत असताना भविष्यकाळ दीर्घकाळामध्ये आपल्याला लाभ कसा मिळेल याचा विचार सातत्याने सुरू करत असतं. म्हणजे भारताच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर सुरुवातीला आपण आर्थिक नियोजनामध्ये पंचवार्षिक योजनांचा समावेश होता. बघा आपली 12वी पंचवार्षिक योजना जी होती 2012 ते 2017 या काळासाठी इथपर्यंत आपण पंचवार्षिक योजना राबवल्या 5 वर्षाच्या योजना आपण नियोजनाच्या राबवल्या. परंतु जेव्हा मोदी सरकार आलं त्याने 2014 या योजना बरखास्त केल्या आणि नीती आयोगाची स्थापना केली. नीती आयोगामध्ये आपणास हेच दिसतं की
दूरदृष्टी ठेवणं गरजेचं असतं. ज्या पण प्लॅनिंग आपल्याला करायचंय विकासाचं, ते अशा पद्धतीने केलं पाहिजे की त्याचं फल आपल्याला दीर्घकाळामध्ये जास्त प्रमाणात मिळायला पाहिजे. म्हणून नुसते 5 वर्षाची प्लॅनिंग आखून चालणार नाही, तर 15 ते 20 वर्ष अशा लॉंग पिरियडचं आपल्याला काहीतरी मोठं ठेवावं लागणार आहे, देशापुढे फोकस करावं लागणार आहे. म्हणून त्या दृष्टीने तसं नियोजन आखण्यासाठीच मोदी सरकारने मोदीजी सरकारने सरकारांनी काय केलं, तर नीती आयोगाची स्थापना केली. सो नीती आयोग हे एक दूरदृष्टीचं काय आहे, उत्तम उदाहरण आहे. सो आर्थिक नियोजनाशिवाय कुठल्याही देशाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकत नाही, आणि म्हणूनच मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याग करून देशाचा विकास साधण्याच्या दृष्टीने, देशाला स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने देशामध्ये नियोजनाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्राध्यापक लर्नर तर अगदी असंच म्हणतात की अनियोजित अर्थव्यवस्थेची तुलना, म्हणजे ज्या देशामध्ये नियोजन नाही आहे, आर्थिक विकासाचं नियोजन नाही आहे, अशी जी अनियोजित अर्थव्यवस्था असते ना, या अनियोजित अर्थव्यवस्थेची तुलना प्राध्यापक लर्नर कशाशी करतात, तर ड्रायव्हर नसलेल्या बसशी, की अशी बस रस्त्याने धावते की त्याला ड्रायव्हरच नाही आहे. म्हणजेच जर प्लॅनिंग हा त्या बसचा ड्रायव्हर, म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाच्या याची बस जो चालवली जाते त्याचा ड्रायव्हर आपण, असं त्यांनी एक संबोधलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ आर्थिक नियोजन फार महत्त्वाचं आहे देशाच्या विकासाच्या दृष्टीने. आय होप विद्यार्थ्यांनो अगदी थोडक्यात ही आर्थिक नियोजनाची आवश्यकता मी तुम्हाला समजावून दिली आहे. याच्यामध्ये जर काही तुम्हाला त्रुटी वाटत असेल किंवा तुम्हाला योग्य प्रकारे समजत असेल नसेल अदरवाईज, तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करा, त्या मी नक्कीच त्याचा विचार करेन. आणि जर तुम्हाला माझे लेक्चर्स आवडत असेल, अशा पद्धतीने मी इथून पुढे वेगवेगळ्या कन्सेप्टवर तुमच्या अकॅडमिक कन्सेप्टवर मी लेक्चर द्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून माझे जे पुढचे नोटिफिकेशन असेल ते वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद.